सेवा सेवा राजापूर मराठी विद्यामंदिरचे गुरुवर्य कुमार मुरगुडे सेवानिवृत्त सेवानिवृत्तीनिमित्त शाळेत भव्य सत्कार समारंभाचे आयोजन शिरो तालुक्यातील राजापूर मराठी विद्यामंदिरचे गुरुवर्य कुमार दासू मुरगुडे सर सेवानिवृत्त झाले त्यानिमित्तानं शाळेच्या क्रीडांगणावर सेवानिवृत्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सतीश आवटी तर प्रमुख पाहुणे गट शिक्षण विस्तार अधिकारी राजाराम काळगे होते यावेळी बोलताना काळगे सर म्हणाले मी आज अधिकारी असलो तरी कुमार मुरगुडे हे माझे वर्गमित्र आहेत त्यांचं जीवन मी अनुभवलं आहे हा परिस्थिती असताना खडतर जीवन जगत असताना संकटावर मात करत त्यांनी वाटचाल केली पस्तीस वर्षात शैक्षणिक जीवनात काम केलं हे कौतुकास्पद आहे असं काळगे यांनी सांगितलं कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश शावटे म्हणाले राजापूर मराठी शाळा पाच सहा वर्षापूर्वी मोडकळीस निघत होती मात्र कुमार मुरगुडे सरांनी आमच्यासोबत रात्रीचा दिवस करून पुन्हा शाळा उभारीला आणली त्यामुळं संस्काररूपी शिक्षक आम्ही त्यांचे आभार मानतो यावेळी सत्कारमूर्ती कुमार मुरगुडे सर म्हणाले आमच्या घरात शैक्षणिक वारसा नव्हता घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती सात वर्षाचा असताना आईचं निधन झालं आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे दिवसातून एकदा जेवण मिळायचं घरच्या परिस्थितीतून जो काही मला अनुभव व ज्ञान मिळालं ते फार महत्त्वाचं ठरलं पस्तीस वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो सत्कार समारंभावेळी शाळेतील विद्यार्थी एस 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 एम टी परीक्षेमध्ये राज्यात पहिला नंबर आल्यानं सान्वी कारदगे यांचा सत्कार करण्यात आला सत्कार समारंभाला सुस्मिता डिग्रजे चेअरमन प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर श्रीशैल मठपती मुख्याध्यापक मोहन ढवळे दिलीप पाटील संचालक प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर सुभाष कुरुंदवाडे मदन कांबळे शहाजान दानवाडे गौबी दानवाडे बाबा जमादार तसेच इयत्ता सहावी सहा राजापूर गावातील अशा सेविका अंगणवाडी सेविका माजी विद्यार्थ्यांनी सत्कार समारंभाला उपस्थिती दर्शवली सूत्रसंचालन प्रमोद सर यांनी केलं तर प्रास्ताविक मडीवाळ मॅडम तर कोळी कोळीसर यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी राजापूरहून मेहताब चंदुरे